यानंतर पाहूया 22 जुलैचा दिवस चिपळूणवासियांसाठी हा काळा दिवस आहे. 2021 मध्ये याच दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि चिपळूण शहरासह दसपट्टी भागातल्या नागरिकांचं कधी न भरून येणारा नुकसान झालं. त्या महाप्रलयाचा तडाखा इतका मोठा होता की यावर्षी पावसाळा येण्याआधीच अनेक स्थानिक रहिवाशांनी त्यांचा मुक्काम शहराच्या बाहेर भांड्याच्या घरांमध्ये हलवलाय. तर व्यापाऱ्यांनी देखील नुकसान टाळण्याकरता आधीच व्यवस्था करून ठेवली आहे. गणेश मूर्तीकारांनी तर घराच्या छतावर मूर्ती बनवायला घेतलेल्या आहेत. मागील वर्षाच्या हाहाकारानंतर यंदा तालुका आणि जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालंय. रेन गेज मीटर, नद्यांची पातळी दर्शवणारी यंत्रणा, प्रत्येक प्रभागात सुरक्षा रक्षक, बचावासाठी बोटी यासह NDRFची 20 जणांची सुसज्ज टीम शहरात आधीच तैनात करण्यात आली आहे. आता एवढा पडत होता की बोलायचं काम नाही. मग वरती माळ्यावर जेव्हा पाणी आला तेव्हा आम्ही आमचा सोडून टाकलं. घरातले एकदा आठवण केली, आता ते आठवत आहे, सांगते अवस्था आली. या तारखेला आज पाणी भरलं ना, त्या तारखेला मी ह्या बिल्डिंगमधून 6 माणसं काढली. त्यावेळी असं अक्षय होते की ज्यावेळी काढताना मला त्यांनी मिठी मारली. मिठी मारल्यानंतर मी त्यांना एक माणसाला 5-10 वेळा काढली, पण एका माणसाने मला मिठी मारलं, मी खाली 3-4 वेळा बोललो, पण त्यानंतर त्याला स्वतः काढलं, सोडला नाही मी. त्या अंतरसुद्धा 3 फूट एक होतं, पत्र्याहून खिडकीत जाण्याचं, पाय पोचेल की नाही शंका होती, पण पोचवला कसा तरी पाय, कारण जीव वाचवायचा होता. आणि मग त्या दोघांनी आत खेचून घेतलं आणि हुश केलं की आपण वाचलो. गेल्या वर्षी 12 फूट पाणी होतं, यंदा किती फूट पाणी भरेल त्याचा काही अंदाज नव्हता, कारण गेल्या वर्षी पहिल्या मजल्यावर पण पाणी शिरलं होतं, म्हणून मी दुसऱ्या मजल्यावरून आलो. 22 जुलै या ठिकाणी इथे महापूर आला आणि त्या महापुरात माझं सर्व दुकान उद्ध्वस्त झालं. अंदाजे 5-6 लाख रुपये नुकसान झालं. तरी पण अजून काय अद्याप काय माझ्या खात्यात काय जमा झालेली नाही रक्कम. महापुरापासून वाचवायचं असेल तर आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलं पाहिजे. नदीच्या उगमापासून मूळ वाशिष्ठी नदी आणि तिच्या सर्व उपनद्या यांच्यातील गाळ काढला गेला पाहिजे आणि तो पुढील भागामध्ये अखंड मुखापर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे दाभोळखाडीपर्यंत. NDRFची तुकडी अगोदरच शहरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे. याबरोबर चिपळूण नगरपरिषद यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागनिहाय आपत्तीला सामोरं जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे. सर्व आपत्तीचं अनुषंगानं साहित्य आहे वाढणे वाटप करून नव्यानं 5 यांत्रिकी बोटी आणि 5 बिगर यांत्रिकी बोटी या खरेदी केलेल्या आहेत.